सुरुवात करूया आजच्या मोठ्या घडामोडीनं. महिन्याभरापूर्वी सत्तेत आलेल्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील सरकारचा आज मंत्रिमंडळ विस्तार होतोय. राष्ट्रवादीत बंड करून भाजपाशी सलगी केलेल्या अजित पवारांकडे देखील आज उपमुख्यमंत्री पद सोपवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. शिवाय मंत्रिमंडळात राष्ट्रवादीनं बहुतांशी जुन्याच चेहऱ्यांना संधी दिली आहे. तर शिवसेनेनं देखील आपला मुंबईचा पाया अधिक मजबूत करण्यावर भर दिला. काँग्रेसकडूनही आज 10 मंत्री शपथ घेणार आहेत. काहीच वेळामध्ये विधानभवनाच्या प्रांगणामध्ये शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. तर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार काही वेळातच सुरू होणार आहे. AM न्यूजवर विधिमंडळाच्या या शपथविधी सोहळ्याचे प्रत्येक अपडेट्स आपण पाहणार आहोत. तर या ठिकाणी 36 मंत्री आज शपथविधी सोहळ्यामध्ये सामील होत आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादीकडून 13-13 मंत्र्यांना शपथविधी दिली जाणार आहे. शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडणार आहे. तर राष्ट्रवादीकडूनही 13 जणांची नावं समोर येत आहेत. अनेक जुन्या चेहऱ्यांनाच राष्ट्रवादीनं संधी दिली आहे. तर काँग्रेसकडून देखील 10 नावं समोर येत आहेत. मुंबईच्या विधानभवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शिवसेनेचे 13, राष्ट्रवादी काँग्रेसचे 13 आणि काँग्रेसचे 10 असे राज्यपाल महोदय आल्यानंतर सर्वांना 36 जण आज शपथ घेणार आहे. उठून उभे राहायचे महामहिम राज्यपाल महोदय. या सोहळ्याला काही वेळातच सुरुवात होते. कृपा करून बसू नका. तीनही पक्षांचे सर्वच ज्येष्ठ नेते दिग्गज पदाधिकारी देखील या ठिकाणी दाखल होताना दिसतात. आपण ही थेट दृश्य पाहतोय. व्यासपीठावरची ही काही दृश्य. तर दुसरीकडे आता दिग्गज नेत्यांना नेते यायला सुरुवात झाली आहे. तर या ठिकाणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पोहोचतायत. त्याचबरोबर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे देखील पोहोचलेले आहेत. मुंबईस्थित विधानभवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात शपथ घेणाऱ्या मंत्र्यांची यादी राजभवनातून प्रसिद्ध करण्यात आली आहे. या ठिकाणी राज्यपाल पोहोचलेले आहेत आपण पाहू शकतोय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे अशी माहिती मिळते. तर आज या यादीमध्ये आदित्य ठाकरे यांचंही नाव आहे. अधिक माहिती घेऊया. आपल्यासोबत आहेत थेट मुंबईहून आमचे प्रतिनिधी उमेश करंजकर. उमेश, खरं तर मंत्रिमंडळ विस्ताराला अखेर आजचा मुहूर्त लागलेला आहे असं आपण म्हणू शकतो. काहीच वेळामध्ये शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. काय अपडेट्स मिळत आहेत? उमेश, या संदर्भात मी अधिक अपडेट्स आपल्याकडून घेणारच आहे. तूर्तास तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद. तर आपण समोरील दृश्य पाहू शकतो. या ठिकाणी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पोहोचलेले आहेत. काहीच वेळामध्ये महाविकास आघाडीच्या नेतृत्वात 36 मंत्र्यांचा शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील या सरकारचा महाविस्तार आपण थेट पाहतोय. विधिमंडळ परिसरातील ही थेट लाईव्ह दृश्य आपण पाहतोय. तर आजच्या विस्तारामध्ये 36 मंत्री शपथ घेणार आहे. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी पोहोचलेत. त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील व्यासपीठावर आपल्याला दिसत आहेत. तर काही वेळातच शपथविधी सोहळ्याला सुरुवात होणार आहे. ही थेट दृश्य आपण पाहतोय मुंबईमधून. सत्तेत आल्यानंतर अनेक दिवसांचा काळ लोटल्यानंतर अखेर महाराष्ट्र विकास आघाडी सरकारचा पहिला आणि बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार आज होतोय. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता हे व्यासपीठावरून या कार्यक्रमाला सुरुवात करताना दिसत आहेत. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी या शपथविधी सोहळ्यामध्ये सर्व मंत्र्यांना शपथ देणार आहेत. तर या ठिकाणी आपण पाहतोय संपूर्ण ठाकरे कुटुंबीय देखील या ठिकाणी पोहोचलेलं आहे.
व्यासपीठावर अजित पवार पोहोचलेले आहेत, मंत्री उपस्थित आहेत, त्यांना गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अजित अनंतराव पवार गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणती बाब असा उपमुख्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तर या ठिकाणी अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. 7 वेळा आमदार राहिलेले अजित पवार हे राज्याचे 3रा उपमुख्यमंत्री झालेले आहेत. थेट आपण मुंबईहून विधिमंडळाच्या प्रांगणात सुरू असणारा हा शपथविधी सोहळा पाहतोय. या ठिकाणी अजित पवार यांनी 3रा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतलेली आहे. तीनही पक्षांचे अनेक दिग्गज नेते या ठिकाणी दाखल झालेले आहेत. तर या ठिकाणी अजित पवार यांनी शपथ घेतलेली आहे. काँग्रेसचेही 10 मंत्री आज शपथ घेणार आहे. थेट दृश्य आपण पाहतोय विधिमंडळाच्या या प्रांगणातून. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या नेतृत्वात या ठिकाणी अजित पवार यांनी शपथ घेतलेली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा हा विस्तार महाविस्तार आपण थेट पाहतोय. शंकरराव चव्हाण, मी अशोक शंकरराव चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन व महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अशोक शंकरराव चव्हाण ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. मराठवाड्यात काँग्रेसचा चेहरा अशी ओळख असणारे अशोक चव्हाण यांनी देखील शपथ घेतलेली आहे. काँग्रेसकडून 10 नावं समोर आलेली आहेत. त्यात माजी मुख्यमंत्री असणारे अशोक चव्हाण यांनी महाराष्ट्र विकास आघाडीच्या नेतृत्वात महाराष्ट्रात स्थापन झालेल्या या सरकारमध्ये पुन्हा एकदा मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. तर काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष त्याचबरोबर मराठवाड्याचा चेहरा अशीही अशोक चव्हाण यांची ओळख आहे. तर अशोक चव्हाणांनी घेतली आहे पद आणि गोपनीयतेची शपथ. विधिमंडळाच्या प्रांगणात हा शपथविधी सुरू आहे. शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या ठिकाणी
उपस्थित असलेले दिसतात. श्री दिलीप वलसे पाटील. मी दिलीप दत्तात्रय वळसे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी दिलीप दत्तात्रय वळसे पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणाने कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तर या ठिकाणी दिलीप वळसे पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं सन्मानित असणारे त्याचबरोबर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राष्ट्रवादीकडूनही 13 जणांची आज मंत्रिपदी वळणी लागणार आहे आणि त्यातच दिलीप वळसे पाटील यांनी मंत्रिपदाची आत्ता शपथ घेतलेली आहे. शरद पवार यांचे निकटवर्तीय विश्वासू अशी दिलीप वळसे पाटील यांची ओळख, त्याचबरोबर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये वेगळा असा ठसा उमटवणारे मंत्री दिलीप वळसे पाटील. तर आपल्या कामकाजाच्याच अनुभवाच्या जोरावर उत्कृष्ट संसदपटू पुरस्कारानं सन्मानित असणारे दिलीप वळसे पाटील. धनंजय मुंडे दृश्य आपण पाहतोय. राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराला सुरुवात झाली आहे. या ठिकाणी आमदार धनंजय मुंडे पोहोचलेले आहेत. मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धींनी पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रहपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी धनंजय पंडितराव मुंडे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. 2014 पासून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते असणारे धनंजय मुंडे यांची देखील मंत्रिमंडळामध्ये वळणी लागलेली आहे. राष्ट्रवादीचा आक्रमक चेहरा असे धनंजय मुंडे यांनी परळी विधानसभा मतदारसंघातून ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांचा पराभव केला आणि त्यानंतर महाराष्ट्र विकास आघाडीच्या या सरकारमध्ये धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वळणी लागलेली आहे. ठाकरे सरकारचा शपथविधी सोहळा आपण थेट पाहतोय. मुंबईत विधानसभा या ठिकाणी विधानसभेच्या प्रांगणात हा शपथविधी सोहळा सुरू आहे.
अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील आणि त्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी शपथ घेतली आहे. विजय वडेट्टीवार, मी विजय नामदेवराव वडेट्टीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रभपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी विजय नामदेवराव वडेट्टीवार ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तो काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर विदर्भातील काँग्रेसचा महत्त्वपूर्ण चेहरा अशी विजय वडेट्टीवार यांची ओळख आहे. आघाडी सरकारच्या काळात देखील महत्त्वाची मंत्रिपदे त्यांनी भूषवलेली आहेत. तर विजय वडेट्टीवार यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसकडून 10 नावं समोर येत आहेत, त्यात विजय वडेट्टीवार यांना देखील मंत्रिपद मिळालेलं आहे. तर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्याचबरोबर भाजपा विरोधात आक्रमकपणे भूमिका मांडणारे विजय वडेट्टीवार यांची देखील महाविकास आघाडीच्या या सरकारमध्ये मंत्रिपदासाठी वळणी लागलेली आहे. विधिमंडळाच्या प्रांगणातून सुरू असणारा हा शपथविधी सोहळा आपण एम न्यूजवर पाहतोय थेट. शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते या ठिकाणी दाखल झालेत. श्री अनिल देशमुख, मी अनिल वसंतराव देशमुख ईश्वर साक्षात शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगील. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रूपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी अनिल वसंतराव देशमुख ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळविणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. तर विदर्भात पक्ष संघटनेवर मजबूत पकड असणारे अनिल देशमुख यांची देखील मंत्रिमंडळामध्ये वळणी लागलेली आहे. विधिमंडळाच्या प्रांगणात सुरू असणारा शपथविधी सोहळा आपण पाहतोय थेट. सत्तेत आल्यानंतर अनेक दिवसांचा काळ लोटल्यानंतर अखेर महाविकास आघाडी सरकारचा पहिला आणि बराच काळ लांबलेला मंत्रिमंडळ विस्तार सुरू झालेला आहे.
मंत्रिमंडळाच्या या विस्तारामध्ये शिवसेनेचे 13 मंत्री शपथ घेणार आहेत, त्याचबरोबर राष्ट्रवादीकडूनही 13 नावं समोर येत आहेत. हसन मुश्रीफ, मी हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ अल्लाह साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालेल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी हसन सकीनाबी मियालाल मुश्रीफ अल्लाह साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात अंडी जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खिरीज करून मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय सीमा भागासह संयुक्त महाराष्ट्र. आघाडी सरकारच्या काळात विविध खात्यांचे मंत्री असणारे हसन मुश्रीफ यांनी देखील महाविकास आघाडीच्या नेतृत्वात स्थापित झालेल्या सरकारमध्ये मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. कोल्हापुरातील दिग्गज नेते म्हणून हसन मुश्रीफ यांची ओळख आहे, तर राष्ट्रवादीतील मुस्लिम चेहरा अशीही हसन मुश्रीफ यांची ओळख आहे. कोल्हापुरात राष्ट्रवादीला बळकटी देण्याचं काम हे हसन मुश्रीफ यांनी केलेलं आहे. साखर कारखान्याच्या राजकारणातून तळागाळापर्यंत लोकांपर्यंत पोहोचलेले हसन मुश्रीफ यांची देखील मंत्रिपदासाठी वर्णी लागलेली आहे. श्रीमती वर्षा एकनाथ गायकवाड, भारतीय संविधानाचे शिल्पकार. मी प्राध्यापक वर्षा ललिता एकनाथ गायकवाड गांभीर्यपूर्ण दृढकथन करते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचे मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी प्राध्यापक वर्षा ललिता एकनाथ गायकवाड गांभीर्यपूर्ण दृढकथन करते की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी सर्व कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून ऐरवी मी कोणा व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय भीम. काँग्रेसच्या आक्रमक नेत्या अशी ओळख असणाऱ्या वर्षा गायकवाड यांची ओळख विधानसभेत जोरकसपणे मुद्दे मांडण्याची त्यांची शैली यासाठी त्या काँग्रेसमध्ये महिला नेतृत्व म्हणून नेहमीच चर्चेत असतात. सलग चौथ्यांदा धारावी मतदारसंघातून त्या आमदार झालेल्या आहेत. एकनाथ गायकवाड यांच्या कन्या वर्षा गायकवाड यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. डॉक्टर राजेंद्र शिंगणे,
मी डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रुहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईल. मी डॉक्टर राजेंद्र भास्करराव शिंगणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय जिजाव. सहकार माध्यमातून राजकारणात प्रवेश करणारे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी देखील मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. तर 2014 साली महसूल आणि शिक्षण खातं त्यांच्याकडे होतं. 2009 ही आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे होते. तर बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचं प्रभावी नेतृत्व अशी डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांची ओळख. ठाकरे सरकारचा हा महाविस्तार आपण थेट पाहतोय. श्री नवाब मलिक. राष्ट्रवादीचे प्रवक्ते आमदार नवाब मलिक मंत्रिपदाची शपथ घेत आहेत. मी मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिक अल्ला साहेब शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे असा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा या अनुसार सर्व तऱ्हेचे लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रभपणे तसेच कुणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन. मी मोहम्मद नवाब मोहम्मद इस्लाम मलिक अल्ला शाख शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणत्याही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. भाजप विरोधात आक्रमक शैलीत प्रचार करणारे नवाब मलिक त्याचबरोबर विधानसभेत विविध मुद्दे मांडताना मुद्देसूद शैली आक्रमक नेतृत्व अशी नवाब मलिक यांची ओळख. महाराष्ट्राच्या सत्ता स्थापनेच्या संपूर्ण नाट्यामध्ये नवाब मलिक यांची भूमिका ही अत्यंत महत्वाची मानली जात होती. राष्ट्रवादीची भूमिका माध्यमांसमोर प्रभावीपणे मांडण्याचं काम नवाब मलिक यांनी केलेलं आहे. तर आज 26 कॅबिनेट आणि 10 राज्यमंत्री ची शपथ होणार आहे. राजेश टोपे. मी राजेश अंकुशराव टोपे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन.
मी राजेश अंकुशराव टोपे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. राष्ट्रवादीचा मराठवाड्यातील स्वच्छ चेहरा म्हणून राजेश टोपे यांची ओळख आहे. मराठवाड्यात पक्ष संघटना त्याचबरोबर मोर्चे बांधणी करण्यात देखील त्यांचं मोठं योगदान आहे. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सुरू आहे. अनेक जुन्या चेहऱ्यांना पुन्हा एकदा या नव्या मंत्रिमंडळात संधी मिळते. तांबड मतदारसंघातून देखील राजेश टोपे हे सलग 5 वेळा आमदार झालेले आहेत. छत्रपाल केदार मी सुनील छत्रपाल उर्फ बाबासाहेब केदार ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सुदबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भय व निष्पूपणे तसेच कोणत्याही विषयी ममतभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सुनील छत्रपाल उर्फ बाबासाहेब केदार ईश्वर शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामं यशोगत पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खरी जागरूक एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याचे उघड करणार नाही. नागपूर सावनेर मतदारसंघातून 5व्यांदा आमदार होणारे सुनील केदार यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. 1995 मधील युती सरकारमध्ये ऊर्जा राज्यमंत्रीपद त्यांनी भूषवलेलं आहे. तर माजी मंत्री छत्रपाल केदार यांचे सुनील केदार हे चिरंजीव. एकंदरीतच राज्याच्या राजकारणात महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आजचा दिवसही राजकारणाच्या दृष्टीनं तितकाच महत्वाचा आहे. शरद पवार यांच्यासह अनेक दिग्गज नेते श्री संजय राठोड मी संजय दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाल्या अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पूपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी संजय दुलीचंद राठोड ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईन किंवा मला ध्यात होईल अशी कोणती बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. 18 वर्ष शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पद सांभाळणारे संजय राठोड यांची पुन्हा एकदा नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. तर सलग 4थ्यांदा यवतमाळ जिल्ह्यातून आमदार म्हणून संजय राठोड हे निवडून आलेले आहेत. तर सध्याच्या मंत्रिमंडळामध्ये कॅबिनेट मंत्रिपद त्यांना मिळणार आहे.
यवतमाळमधील शिवसेनेचे दिग्गज नेते अशी संजय राठोड यांची ओळख. तर महायुती सरकारमध्येही त्यांनी महसूल राज्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळली होती. दोन हजार 2014 साली महसूल राज्यमंत्रीपदी संजय राठोड यांची वर्णी लागली होती आणि त्यानंतर आज नव्या मंत्रिमंडळातही संजय राठोड आली. श्री गुलाबराव पाटील मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झालंय अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पोपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी गुलाबराव रघुनाथ पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून गुलाबराव पाटील हे गेल्या अनेक वर्षांपासून शिवसेनेचं काम पाहतायत. जळगाव ग्रामीण मतदारसंघातून 4 वेळा ते आमदार देखील झालेत. मातोश्रीचे निकटवर्तीय उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय अशी गुलाबराव पाटील यांची ओळख. तर जळगावमध्येही शिवसेनेची संघटना मजबूत करण्यासाठी त्यांचं महत्त्वपूर्ण योगदान आहे. वयाच्या 25व्या वर्षापासून गुलाबराव पाटील हे राजकारणात सक्रिय झालेले आहेत. शिवसेनेची आक्रमक तोफ अशी देखील गुलाबराव पाटील यांची ओळख. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार सोहळा आपण पाहतोय थेट. श्री अमित विलासराव देशमुख माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे चिरंजीव अमित देशमुख. मी अमित विलासराव देशमुख ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी अमित विलासराव देशमुख ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जिल्ह्यातल्या सहकार क्षेत्रावर चांगली पकड असणारे अमित देशमुख यांनी विधानभवनातही विविध मुद्द्यांवर आक्रमकपणे त्याचबरोबर जोरकसपणे आपले मुद्दे मांडलेले आहेत. काँग्रेसमध्येही अनेक महत्त्वाची पदं त्यांनी भूषवली आहेत.
राजकारणाची सुरुवातच त्यांनी युवक काँग्रेसपासून केलेली आहे. स्वर्गीय मुख्यमंत्री विलासराव देशमुखांचे पुत्र अमित देशमुख यांची देखील नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागलेली आहे. श्री दादा भुसे मी दादाजी दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्व व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्प्रूपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी दादाजी दगडू भुसे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. शिवसेना पक्षातील एक वजनदार नेतृत्व दादा भुसे मालेगाव सलग मालेगाव मधून त्यांनी सलग चौथ्यांदा आमदार म्हणून काम पाहिलेलं आहे. महायुती सरकारमध्ये ग्रामविकास राज्यमंत्री म्हणून देखील दादा भुसे यांच्यावर जबाबदारी होती. मालेगावमध्ये शिवसेनेची संघटना मजबूत करण्यात त्याचबरोबर पक्ष बांधणीत त्यांचं मोठं योगदान आहे. पुन्हा एकदा दादा भुसे यांची नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. श्री जितेंद्र आव्हाड व्यासपीठावर येत आहेत. राष्ट्रवादीचे आमदार राष्ट्रवादीचे प्रवक्ते आक्रमक नेतृत्व असणारे जितेंद्र आव्हाड यांची नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी जितेंद्र लीला सतीश आव्हाड गांभीर्यपूर्वक दृढकथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना अप्रत्यक्षपणे प्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघडही करणार नाही. शिव फुले शाहू आंबेडकर जिजाबाई सावित्रीमाई रमाई यांना अभिवादन. जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम. शरद पवार यांचे निकटवर्तीय शरद पवार यांचे विश्वासू अशी ओळख जितेंद्र आव्हाड यांची. राष्ट्रवादीचा ओबीसी चेहरा म्हणून देखील जितेंद्र आव्हाड यांना ओळखलं जातं. राज्यात आघाडी कार्यकाळामध्ये त्यांनी आघाडी सरकारच्या काळात मंत्रिपद भूषवलं होतं. विविध मुद्द्यांवरून आक्रमकपणे आपली भूमिका मांडणारे जितेंद्र आव्हाड हे मुंब्रा कळवा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार झालेत. वेळोवेळी राष्ट्रवादीची भूमिका माध्यमांसमोर आणणारे आमदार जितेंद्र आव्हाड यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू नेते अशी जितेंद्र आव्हाड यांची ओळख. राष्ट्रवादी पक्षातील पुरोगामी विचारांचा चेहरा त्याचबरोबर राष्ट्रवादीचा
ओबीसी चेहरा असं देखील जितेंद्र आव्हाड यांच्याकडे पाहिलं जातं। आक्रमक प्रचार करणारे त्याचबरोबर राज्यातील वेगवेगळ्या मुद्द्यांवरून ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगी। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखी। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडली आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्ठापणे तसेच कोणाच्याही विषयी अहंकभाव किंवा आकर्ष न बाळगता न्याय वागणूक दिली। मी संदीपान आसाराम भोंगळे ईश्वर साक्षी शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणले जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते धैर्य करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। मराठवाड्यातील शिवसेनेचे शांत आणि संयमी नेते अशी संदीपान भुमरे यांची ओळख। शिवसेनेच्या पक्ष संघटनेमध्ये देखील त्यांची भूमिका अत्यंत महत्वाची मानली जाते। सध्याच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाचा मान त्यांना मिळतोय। तो पहिल्याच प्रयत्नात पैठण मधून ते विधानसभेपर्यंत पोहोचलेले। मराठवाड्याचं प्रतिनिधित्व करणारे संदीपान भुमरे यांनी देखील नव्या मंत्रिमंडळात शपथ घेतलेली आहे। श्री बालासाहेब पाटील मी बाळासाहेब उर्फ शामराव चंद्रकला पांडुरंग पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगीन। ही भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव अथवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी बाळासाहेब उर्फ शामराव चंद्रकला पांडुरंग पाटील ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी कोणत्या व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। कराड मतदारसंघाचे आमदार बाळासाहेब पाटील यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे। गेल्या 20 वर्षांपासून पक्षाशी एकनिष्ठ असणारे बाळासाहेब पाटील यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे। तर प्रभावी संघटन कौशल्य त्याचबरोबर कराड उत्तरमध्ये राष्ट्रवादीचा प्रमुख चेहरा मानले जाणारे बाळासाहेब पांडुरंग पाटील यांची देखील नव्या मंत्रिमंडळात वर्णी लागली। महाराष्ट्राचं नवं मंत्रिमंडळ आपण पाहतोय। आज 36 मंत्र्यांना
शपथ दिली जाते। राज्य मंत्रिमंडळाचा हा महाविस्तार आपण पाहतोय एम न्यूज वर। मी यशोमती पुष्पमाला भैया साहेब ठाकूर सोनावने ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन। मी भारताची सर्वभौमता एकात्मता उन्नत राखेन। मी महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे विनिश्वष्टपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बागळता न्याय वागणूक देईन। मी यशोमती पुष्पमाला भैयासाहेब ठाकूर सोनावणे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून ऐरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे किंवा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव असणाऱ्या तिवसा अमरावती या मतदारसंघातून यशोमती ठाकूर यांनी निवडणुकांमध्ये विजय मिळवला। गांधी कुटुंबियांच्या अत्यंत निकटवर्तीय यशोमती ठाकूर मानल्या जातात। महाराष्ट्र राज्य काँग्रेस कार्याध्यक्ष पद देखील यशोमती ठाकूर यांनी भूषवलंय। तर 2009 मध्ये पहिल्यांदाच विधानसभेत पोहोचलेल्या यशोमती ठाकूर यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे। तर काँग्रेसकडून महिलांचं नेतृत्व करणाऱ्या यशोमती ठाकूर या नव्या मंत्रिमंडळात मंत्री होत आहेत। अनेक पुरस्कारानं सन्मानित देखील यशोमती ठाकूर यांना करण्यात आलेलं आहे। श्री अनिल परब, मी ॲडव्होकेट अनिल विजया दत्तात्रय परब ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा बद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन। मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन। मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणत्याही कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन। मी ॲडव्होकेट अनिल विजया दत्तात्रय परब ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही। 2004 साली प्रथमच विधान परिषदेवर पोहोचणारे अनिल परब यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे। सेनेच्या कायदेविषयक सल्लागार समितीपदी देखील अनिल परब हे कार्यरत आहेत। तर महाविद्यालयात असतानाच अनिल परब यांनी शिवसेनेच्या कामकाजाला सुरुवात केलेली आहे। 2017 मध्ये परब विधान परिषदेचे गटनेते देखील होते। 2000 साली
उपविभाग प्रमुख म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळलेली आहे. शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आपण पाहतोय थेट. तीनही पक्षांच्या प्रमुख नेत्यांची सामंत कोकणातील शिवसेनेचं महत्वाचं पद महत्वाचे नेते अशी उदय सामंत यांची ओळख. उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणत्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी उदय रवींद्र सामंत ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. 2004 पासून सलग उदय सामंत हे आमदार होत आहेत. मातोश्रीचे विश्वासू नेते अशी देखील उदय सामंत यांची ओळख. रत्नागिरी शहर मतदारसंघातून 2004 पासून सलग 4 वेळा उदय सामंत आमदार झालेले आहेत. यशस्वीरित्या त्यांनी म्हाडाचं अध्यक्षपद देखील भूषवलेलं आहे. आघाडी सरकारच्या काळात राज्यमंत्रीपद त्याचबरोबर 2014 त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. राष्ट्रवादीतून शिवसेनेत प्रवेश करणारे उदय सामंत यांची देखील नव्या मंत्रिमंडळात पाडवी वर्णी लागलेली. मी ॲडव्होकेट KC पाडवी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सर्व महत्त्वा व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सचक बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्यायपूर्वक वागणूक देईन. मी ॲडव्होकेट KC पाडवी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही. येथे मी निसर्गाला व मानवतावादाला नतमस्तक होतो आणि 7 वेळा निवडून देणाऱ्या मतदारांना तसेच महाराष्ट्रासह सर्व भारतीय जनतेला वंदन करतो आणि भारतीय राज्यघटना माझ्या अंतरात्म्याला अर्पण करतो. बोलिए सामने आपके इतने सीनियर लोग बैठे हो शरद जी बैठे खड़गे जी बैठे ये मुझे मना करते तो मैं नहीं बोलूंगा. जितना उसने बोला उतना दोबारा पढ़िए प्लीज दोबारा पढ़िए मैं नहीं मानूंगा इस बात जितना लिखा उतना पढ़िए. जय बोलिए आगे क्यों बोलना लास्ट में बोलिए. मैं एडवोकेट KC पाडवी गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सत्सक विवेकबुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे
व निपक्षपाती बने तसेच कोणाच्याही विषयी मपात्मा भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी ॲडव्होकेट के सी पाडवे गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही. तर या ठिकाणी राज्यपालांनी के सी पाडवी यांना पुन्हा एकदा शपथ घ्यायला लावली आहे. सलग 7 वेळा आमदार होण्याचा बाण के सी पाडवी यांचा. उत्तर महाराष्ट्रातील काँग्रेसचे दिग्गज नेते अशी देखील के सी पाडवी यांची ओळख आहे. राज्यपाल के सी पाडवी यांच्यावर संतापताना दिसले. पुन्हा एकदा राज्यपालांनी के सी पाडवी यांना शपथ घेण्यास सांगितलं. विधिमंडळाच्या प्रांगणात सुरू असणारा शपथविधी सोहळा आपण पाहतोय थेट. मात्र या ठिकाणी व्यासपीठावर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतापताना दिसले. के सी पाडवी यांनी शपथ घेतल्यानंतर आपलं मनोगत व्यक्त केलं. मात्र त्यानंतर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी संतापले. पुन्हा एकदा त्यांनी के सी पाडवी यांना मंत्रिपदाची शपथ घेण्यास सांगितलं. श्री शंकरराव गडाक. मी शंकरराव यशवंतराव गडाख गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमत्व व एकत्मता उन्नीत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्व भाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी शंकरराव यशवंतराव गडाख गांभीर्यपूर्वक दृढ कठन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला द्यात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. साली आमदार म्हणून विजयी झालेले शंकरराव गडाख यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वळणी लागलेली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. तर आज कॅबिनेटचे 26 आणि 10 राज्यमंत्री पदासाठी शपथ घेतली जाणार आहे. मी असलम शेख रमजान अली गांभीर्यपूर्वक दृढ गठन करतो की कायदेद्वारे स्थापित झाले आहे असे भारतीय संविधानबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामं निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व त्याच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसंच कोणाचाही विषय अमत्व भाव किंवा आकाश न बागळता न्याय वागून देईन. मी असलम शेख रमजान अली गांभीर्यपूर्वक दृढ गठन करतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारात आली
आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामं यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एकरी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. मलाड पश्चिम मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा आमदार होणारे असलम शेख यांची थेट मंत्रिपदासाठी वर्णी लागली आहे. अल्पसंख्याक समुदायात मजबूत पक्ष संघटन बांधणी असलम शेख यांनी केलेली आहे. महाराष्ट्राच्या नव्या मंत्रिमंडळात देखील असलम शेख यांची वर्णी लागली आहे. काँग्रेसचा स्वच्छ मुस्लिम चेहरा अशी असलम शेख यांची ओळख. श्री आदित्य ठाकरे घराण्यातील एकमेव व्यक्ती जे स्वतः निवडणुकीच्या रिंगणात उतरले आदित्य ठाकरे. वरळी मतदारसंघातून जे मोठ्या मताधिक्यानं विजयी झाले. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा मंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा मंत्री म्हणून माझी कामे यथा योग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. निवडणूक लढवून पहिल्यांदाच राजकारणात येणारे आदित्य ठाकरे संपूर्ण ठाकरे कुटुंबीय या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरणारे ठाकरे कुटुंबातील पहिले सदस्य पहिले व्यक्ती आदित्य ठाकरे. तर या ठिकाणी आपण रश्मी ठाकरे यांच्या चेहऱ्यावरीलही भाव पाहू शकतो. युवा सेनेचं कणखर नेतृत्व अशी आदित्य ठाकरे यांची ओळख. माननीय राज्यमंत्री श्री अब्दुल सत्तार. मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी अल्लाह साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले असे भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नीत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडील आणि संविधानाने व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कोणत्याही विषयी ममतभाव किंवा आकाश न बागडता न्याय वागणूक देईन. मी अब्दुल सत्तार अब्दुल नबी अल्ला साक्ष शपथ घेतो की राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञानात येईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून मी माझी कामे योग्य पणे पार पाडील आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. विधानसभा निवडणुकांआधीच अब्दुल सत्तार यांनी
काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केला होता. मराठवाड्यातील एक मातब्बर नेता अशी अब्दुल सत्तार यांची ओळख. सत्तार काँग्रेसच्या मंत्रिमंडळात देखील पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री होते. विधानसभा निवडणुकांपूर्वीच त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता. मोठ्या मताधिक्यानं अब्दुल सत्तार हे या विधानसभा निवडणुकात निवडून आले. तर सत्तार हे 3 वेळा आमदार म्हणून सिल्लोड मतदारसंघातून निवडून आलेत आणि आता त्यांची मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली. श्री सतेज उर्फ बंटी पाटील. मी सतेज शांतादेवी ज्ञानदेव पाटील गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषय ममत्वा किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी सतेज शांतादेवी ज्ञानदेव पाटील गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझे कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. 2009 मध्ये राज्याचं गृह राज्यमंत्रीपद सतेज पाटील यांनी भूषवलं होतं. कोल्हापूरमध्ये स्थानिक राजकारणावर जबर पकड असणारे सतेज पाटील यांची नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे. पृथ्वीराज देशमुखांच्या कार्यकाळामध्ये देखील अत्यंत महत्वाची पद ही सतेज पाटील यांनी भूषवली. शंभूराज देसाई. शिवसेनेकडून शंभूराजे देसाई राज्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. दहा राज्यमंत्र्यांना देखील आज शपथ दिली जाणार आहे. मी शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी शंभूराज विजयादेवी शिवाजीराव देसाई ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून मी एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्याच्याकडे उघड करणार नाही. पाटण मतदारसंघाचे आमदार शंभूराजे देसाई यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. पाटणचं प्रतिनिधित्व करणारे शंभूराजे देसाई यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. '04-2014 त्याचबरोबर 2019 यावेळी ते आमदार झालेले आहेत. आतापर्यंत 3 वेळा आमदार होणारे शंभूराजे देसाई यांनीही राज्यमंत्री पदाची शपथ घेतली.
मी बच्चू इंदिरा बाबराव कडू तिरंगा साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पक्षपणे तसेच कोणाच्याही विषयी ममताभाव किंवा आकस न वागळता न्याय वागणूक देईन. मी बच्चू इंदिरा बाबाराव कडू तिरंगा साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला निहात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय जवान जय किसान. आक्रमक भाषण शैली असणारे बच्चू कडू यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागली आहे. शेतकऱ्यांच्या मुद्द्यासाठी झगडणारे बच्चू कडू हे आपल्या आक्रमक त्याचबरोबर अनोख्या पद्धतीनं आंदोलनं करण्यासाठी ओळखले जातात. सर्वसामान्यांमधला नेता शेतकऱ्यांचा नेता बच्चू कडू अशी त्यांची ओळख. ग्रामीण भागातील विविध समस्यांसाठी झगडणारं नेतृत्व अशी बच्चू कडू यांची ओळख. डॉक्टर विश्वजीत पतंगराव कदम. मी डॉक्टर विश्वजीत पतंगराव विजयमाला कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरा श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखील. मी महाराष्ट्र राज्याचे राज्यमंत्री म्हणून माझी कामं निष्ठापूर्वक शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेचे लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कुणाचीही विषयी ममत्वभाव व किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी डॉक्टर विश्वजीत पतंगराव विजयमाला कदम ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणतीही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद. काँग्रेस युवा नेतृत्व विश्वजीत कदम यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागते. काँग्रेसचा युवा चेहरा अशी डॉक्टर विश्वजीत कदम यांची ओळख. काँग्रेसच्या तरुण पळीतील आमदार असणारे विश्वजीत कदम यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतलेली आहे. श्री दत्तात्रय भरणे. मी दत्तात्रय विठोबा भरणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी दत्तात्रय विठोबा भरणे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारात आणली जाईल किंवा मला न्यायात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला
किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व प्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. इंदापूर मतदारसंघाचे आमदार दत्तात्रय भरणे यांची देखील नव्या मंत्री मंडळामध्ये वळणी लागली आहे. मतदारसंघात दत्ता मामा म्हणून त्यांची खास ओळख आहे. तर राज्यमंत्री म्हणून दत्तात्रय भरणे यांनी शपथ घेतलेली आहे. दत्तात्रय भरणेंकडून हर्षवर्धन पाटलांचा पराभव करण्यात आला होता आणि त्यानंतर थेट श्रीमती आदिती तटकरे सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे युवा नेतृत्व आदिती तटकरे यांचीही नव्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून वळणी लागली. मी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी कुमारी आदिती वरदा सुनील तटकरे ईश्वर साक्ष शपथ घेते की महाराष्ट्र राज्याची राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब अशी राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. धन्यवाद. या ठिकाणी आपण सुनील तटकरे यांच्या चेहऱ्यावरील भाव पाहू शकतो. अत्यंत भावुक होताना सुनील तटकरे दिसत आहेत. राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे यांनी युवतींसाठी खास कामं केलेली आहेत. रायगड जिल्ह्यातील राजकारणामध्ये त्या सक्रिय आहेत. 40,000 मताधिक्यानं विजयी झालेल्या आदिती तटकरे यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. श्री संजय बनसोडे संजय शकुंतला बाबूराव बनसोडे गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की कायद्याद्वारे स्थापित झाले अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगेन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखेन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडेन आणि संविधान व कायद्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममतभाव किंवा आकाश न बाळगता न्याय वागणूक देईन. मी संजय शकुंतला बाबूराव बनसोडे गांभीर्यपूर्वक दृढ कथन करतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही व त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय भीम जय महाराष्ट्र. शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे संजय बनसोडे हे राष्ट्रवादीचे निष्ठावंत कार्यकर्ते अशी त्यांची ओळख. राज्यमंत्रीपदी संजय बनसोडे यांची वर्णी लागलेली आहे.
आर आर पाटील यांचे कट्टर समर्थक अशी देखील संजय बनसोडे यांची ओळख. 2014 साली पहिल्यांदा ते निवडणुकीमध्ये पराभूत झाले होते, मात्र त्यानंतर यंदाच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री पदाचा मान संजय बनसोडे यांना मिळालेला आहे. श्री प्राजक तनपुरे. मी प्राजक्त प्रसादराव तनपुरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझे कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय्य वागणूक देईन. मी प्राजक्त प्रसादराव तनपुरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशी कोणतीही बाब असा राज्यमंत्री म्हणून माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. जयंत पाटील यांचे भाचे असणारे प्राजक्त तनपुरे यांची देखील नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. प्राजक्त तनपुरे यांचे वडील देखील 25 वर्ष आमदार होते. राहुरी मतदारसंघातून मोठ्या मताधिक्यानं विजयी झालेले प्राजक्त तनपुरे यांची देखील यंदाच्या नव्या मंत्रिमंडळामध्ये वर्णी लागलेली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरेंचे पुत्र प्राजक्त तनपुरे यांनीही राज्य मंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. राहुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष पद देखील तनपुरेंकडेच होतं. श्री राजेंद्र पाटील येड्रावकर. मी राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडीन आणि संविधान व कायदा ह्यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि निष्पृहपणे तसेच कोणाच्याही विषयी ममत्वभाव किंवा आकस न बाळगता न्याय वागणूक देईन. मी राजेंद्र शामगोंडा पाटील यड्रावकर ईश्वर साक्ष शपथ घेतो की महाराष्ट्र राज्याचा राज्यमंत्री म्हणून मी माझ्या विचारार्थ आणली जाईल किंवा मला ज्ञात होईल अशा कोणत्याही बाब असा राज्यमंत्री म्हणून मी माझी कामे यथायोग्य पार पाडण्यासाठी आवश्यक असेल ते खेरीज करून एरवी मी कोणत्याही व्यक्तीला किंवा व्यक्तींना प्रत्यक्षपणे वा अप्रत्यक्षपणे कळवणार नाही किंवा त्यांच्याकडे उघड करणार नाही. शरद पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे यड्रावकर यांची देखील यंदाच्या मंत्रिमंडळामध्ये राज्यमंत्री म्हणून वर्णी लागलेली आहे. सहकार क्षेत्रातलं मोठं नाव राजेंद्र पाटील येड्रावकर यांनी राज्यमंत्रीपदासाठी शपथ घेतलेली आहे.
शरद पवार आणि अजित पवार यांचे निकटवर्तीय विश्वासू नेते राजेंद्र पाटील येड्रावकर. कोल्हापूरच्या शिरोळ मतदारसंघातून ते विजयी झाले होते आणि त्यानंतर यंदाच्या मंत्रिमंडळात शपथविधी पूर्ण झाला आहे. महाविकास आघाडीच्या नेतृत्वात स्थापन झालेल्या सरकारचा आज पहिला मंत्रिमंडळ विस्तार या ठिकाणी झालेला आहे. 26 कॅबिनेट आणि त्याचबरोबर 10 मंत्र्यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतलेली आहे. ठाकरे सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पूर्ण झालेला आहे. आपण ही थेट दृश्य पाहतोय. मुंबईच्या विधान भवनाच्या प्रांगणामध्ये हा शपथविधी सोहळा पूर्ण झालेला आहे. राष्ट्रवादीकडूनही अनेक जुन्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे तर अनेक नव्या चेहऱ्यांची देखील या ठिकाणी वळणी लागलेली आहे. नुकताच शपथविधी सोहळा पार पडलेला आहे. शपथविधीचे संपूर्ण अपडेट्स आपण पाहतोय थेट. राज्यपालांकडून कॅबिनेट त्याचबरोबर राज्यमंत्री पदासाठी गोपनीयतेची शपथ देण्यात आली. विधिमंडळाच्या प्रांगणात हा संपूर्ण शपथविधी सोहळा पार पडलाय. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीनही पक्षांचे दिग्गज नेते या ठिकाणी उपस्थित असलेले पाहायला मिळाले.